बालमित्रांनो, आतापर्यंत आपण जे अक्षर शिकलो त्यामध्ये प आ ई ई ऊ ऊ ए हे शिकलो आणि क ते तर आपल्याला सगळ्यांना पाठच झाले हो की नाही. आता आपल्याला हे चित्र कशाचं दिसतंय मग आयरनचं. हे काय आहे आयरन की कोणाकडे असते आपण चपला शिवणारा जो असतो चांभार त्याच्याकडे ही आयरन असते. तो काय करतो या आयरनी मध्ये चप्पला घालतो आणि त्याच्या ज्या हात आयरणीचा ठोकायचा हातोडा असतो तो आयरणीवर खूप दणादण मारतो. मग ही काय आहे आयरन. मग आयरन आपण कशी कसं लिहायचं ए आयरणीचा बघा ए एडक्याचा काढायचा आणि त्याच्या डोक्यावर एक मात्रा द्यायची. काय झालं हे आई आई रे आयरणीचा आई रे आयरणीचा आई रे आयरणीचा आई रे आयरणीचा. ही जी आयरन आहे ही लोखंडाची असते. हा चपला शिवायसाठी तिचा उपयोग केला जातो चप्पल ठोकायला. तर आपल्याला ही आयरन आहे की नाही ही पाहायला मिळेल जर आपण चांभाराकडे गेलो तर. आता ही आई आहे ही आपण आई काय केलं क ते ज्ञाला जोडले मग काय होणार आहे बघा. ह्या आता आपण काय शिकलो होतो एक मात्रा. आता आपल्याला काय शिकायचंय दोन मात्रा. बघा क वर जर आपण दोन मात्रा दिल्या तर काय होतं कई. ज्ञावर दोन मात्रा दिल्या तर ज्ञे. मग अशी मी एक मात्रा असं का आपण याच्या आधीच्या पाठामध्ये एक मात्रा हा शब्द वापरला. आता काय आहे दोन मात्रा. क वर दोन मात्रा कई. ख वर दोन मात्रा खई. ग वर दोन मात्रा गई. घ वर दोन मात्रा घई. च वर दोन मात्रा चई. छ वर दोन मात्रा छई. ज वर दोन मात्रा जई. झ वर दोन मात्रा झई. ट वर दोन मात्रा टई. ठ वर दोन मात्रा ठई. ड वर दोन मात्रा डई. ढ वर दोन मात्रा ढई. न वर दोन मात्रा नई. बघा आता पुढे त वर दोन मात्रा तई. थ वर दोन मात्रा थई. द वर दोन मात्रा दई. ध वर दोन मात्रा धई. न वर दोन मात्रा नई. प वर दोन मात्रा पई. फ वर दोन मात्रा फई. ब वर दोन मात्रा बई. भ वर दोन मात्रा भई. म वर दोन मात्रा मई. य वर दोन मात्रा ये. र वर दोन मात्रा रई. ल वर दोन मात्रा लई. व वर दोन मात्रा वै. श वर दोन मात्रा शै. क्ष वर दोन मात्रा क्षै. स वर दोन मात्रा सै. ह वर दोन मात्रा है. ळ वर दोन मात्रा लै. क्ष वर दोन मात्रा क्षै. ज्ञ वर दोन मात्रा ज्ञे. कई ते ज्ञे. बघा कई ते ज्ञे एवढे आपण आता शिकलो. ते गमत म्हणून तुम्हाला मी दोन तीन शब्द सांगते. बघा पै सा थै ली. आता बघा कई री अशी शब्द आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे बरं का बालमित्रांनो. मई ना. बघा किती दोन मात्राचे आपल्याला शब्द सापडले. असे शब्द आपल्याला शोधायचे आहेत वाचायचे आहेत आणि लिहायचा प्रयत्न करायचा आहे. करणार मग. आणि हे कुठे लिहायचं आधी पाटीवर नंतर वहीवर. चला तर मग पाटीवर आणि वहीवर लिहायचंय आज दिवसभर.